হয়ে যায় কর সাহেব, ইয়ে কি চোরকাও ইচার কি আপন যার শপথ মুডলি তোর কাই হইল? কসলি শপথ রে? মুখ্যমন্ত্রী পদাচি কা পন্তপ্রধান পদাচি? নাই নাই তসলি নাই শপথ, म्हणजे आपण आपल्या जवळच्या माणसाची जर शपथ घेतली आणि ती जर मोडली तर काय होतो? आता तसं मला बी डिटेल काय सांगता येणार नाही, कारण मी कोणाची शपथ मोडली नाही. काय जण खरं मानत्यात तर काय जण खोट, पण जवळचा माणूस असल्यावर रिस्क कशाला? बबन विषयाची परीक्षा घेऊन ये. काय झालं रे बबन, कोणाची शपथ घेतलीस का काय? बबन खरं काय झालं? काय नाही, लग्नाच टेन्शन आलं याव. किती टेन्शन घेतोस रे लग्नाच? बघू ताई, अगं मला तर काही कळतच नाही, काय चाललंय तुझं राजकारण? म्हणजे नक्की मला काय तुझ्या? सांगते नरसो. अगं पण ताई, मला चैनच पडत नाही तू सांगितल्याशिवाय, सांग ना. अरे नरसो, तू नको काळजी करूस, मी बरोबर प्लॅन केलंय सगळं. अगं पण काय ताई? राजकारण ताई. अगं इथं तर सगळं उलटच चाललंय. ए गाडी थांबव रे, जा चहा पिऊ. ने नरसो ताई, अगं आता त्याला डुलकी घेताना बघितलं मी. चहा प्यायला ना की झोप जाईल त्याची? नाही मामासाहेब, मला झोप नाही आली. मी सांगतोय तुला झोप आली आहे तर आली, जा चहा पिऊ. ने मामासाहेब, इथं कुठं चहा भेटणार? ते काय मला माहित नाही. एक काम कर, हे 10 रुपये घे घे आणि जा चहा पिऊ. ने एक मिनिट, आणि ते 5 रुपये येतील ना ते मला परत आणून द्यायचे. जा चल जा. अहो मामासाहेब. ए मामासाहेबांनी सांगितलं ना, मग चहा पिऊन यायचा. चल ताई, आता सांग, माझ्या जीवाला चैनच पडत नाही, काय प्लॅन आहे तुझा? नरसू अरे सरळ आहे. काय? समरच्या मनात असं बसवून द्यायचं की ती खानावळ वाली आणि तिचा तो बाप यांनी पैसे बघून समरला प्रेमात पाडलंय. पण ताई, समरच्या मनात कसं बसवणार? अगं तो खानावळवलीमध्ये पूर्ण गुंतलाय ताई. त्याचंच तर प्लॅनिंग सुरू आहे. तू काही काळजी करू नकोस, तू फक्त मी सांगते तेवढं करत जा. करणार ताई. अजून 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 काय? एवढंच होतंय. हो निघूया. ठीक आहे. ड्रायव्हर कुठे गेला? ताई अगं इथं हॉटेल बिटेल काहीच नाहीये, हा ड्रायव्हर गेला कुठे चहा प्यायला? नरसू अरे, तुला कुणी सांगितलं होतं त्याला चहाला पाठवायला? जा बघ जा कुठे गेलाय तो. मामंजी मामंजी, उठा काढा प्या, उठा. घ्या, मी स्वतः बनवून आणलंय, काढा प्या, म्हणजे जरा आराम पडेल. अगं बाई, चांगलंच ताप भरलाय की अंगात. मामांजी अहो असं काय झालं अचानक? माहित नाही. बर तुम्ही काढा प्या आणि आराम करा बघा. हा बाहेर थंडीत कुठं जाऊ नका. प्या प्या प्या. काय गार गरम खाल्लं होतं काय? नाही.
हा मग थंडीनं झाला असणार. सुमी काळजी घे तू पण. मामांजी मला काय होत नाही, मला सवय थंडीची, तुम्ही काळजी घ्या. अनुराधाचं बोलणं मनावर घेऊ नकोस. मामांजी मी त्यांचं बोलणं कधीच मनावर घेतलं नाही. माणूस चुकतो कधी कधी, म्हणून काय तो काय कायमच वाईट असतोय असं नाही. आणि मामांजी मी सासूबाईंना माझ्या प्रेमानं बदली, आणि तसं बी आता त्या लई मूव आल्यात, चांगलं बोलतात माझ्या संगत. अगं पण तिचा मूड कधी बदलेल काही सांगता येत नाही, सावध राहतो. आता सावध राहिला त्या काही वैरी नाहीत माझ्या. हा कधीतरी सांकन भडकतील, ह्या उपर काय होणार नाही. आणि मामांजी मला बी आता ध्यानात आले त्यांच्या संगत काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही. सुमी एक गोष्ट ध्यानात ठेव, अनुराधाची प्रत्येक गोष्ट खरी आहे असं समजू नकोस. मामांजी तुम्ही काळजी करू नका, आराम करा बघू. काय झालं? अहो ते अचानक ताप भरलाय अंगात. कशाने? काय माहित थंडीनं झालं असणार बहुतेक. मी काढा दिलाय आता बरं पडेल. मामांजी तुम्ही काढा प्या आणि आराम करा बघा. हा आणि बाहेर कुठं जाऊ नका. हो काय झालं अचानक? माहित नाही. ठीक आहे तुम्ही आराम करा. हो ताई भाऊजींना आराम करायला लागणार की ग? मग मी काय वेगळं सांगितलं का? हो हो बरोबर आहे तुझं, म्हणजे मला खरं म्हणजे जरा चर्चा करायची होती तुझ्याशी, पण राहू दे नंतर करूया, भाऊजींचा आराम महत्वाचा आहे ना शेवटी. नाही आपण खाली हॉल मध्ये बसू ना. तुम्ही आराम करा, काय लागलं तर बोलवा. बबन. काय झालं इतकं शांत शांत काय असतो, कसलं टेन्शन आहे का? नाही. मग एवढा काळजीत का दिसतोयस? आहो ते लग्नाचं टेन्शन आलं होतं जरा. मला एक सांग, लग्नावर एवढा का भर देतोस तू? साहेब कवा ना कवा तरी लगीन करायला असं लागेल ना. अरे हो पण असं टेन्शन घेऊन होणार आहे का? मुलगी तर शोध त्यासाठी. कुठं हुडकू? एक काम करूया, मी ना तुझं नाव मॅट्रिमोनियल साईटवर टाकतो. म्हणजे? म्हणजे जाऊ निवांत सांगतो मी तुला, चल आता. हा साहेब नमस्कार. नमस्कार, कसं झालंय काम? एकदम मस्त साहेब, कामाचा लोड पण तुमच्यामुळे खूप कमी झालाय, आणि ह्या वर्षी हंगाम ना एकदम जोरात गेलाय, आणि तुम्ही तर पगार सगळ्यांचं एकदम वेळेवर केल्यात, त्यामुळं आमच्या युनियननं तुमच्यासाठी एक स्नेहवंदनाचा कार्यक्रम ठेवलाय. छोटी पार्टी म्हणाल तरी चालेल, करू ना आम्ही. हो का नाही, तुम्ही सगळ्यांनी एवढं काम केलंय म्हटल्यावर पार्टी तर व्हायलाच पाहिजे, पण जेवण कारखान्याकडून चालेल ना? तुम्ही म्हणाल तसं, पण साहेब तुम्हाला यावंच लागेल. काम नसेल तर नक्की येईन. नक्की या साहेब, येऊ का? या. चला चला. बबन आपण कधी करायची पार्टी? तुला आपली पार्टी आठवते ना? हा. मग आता तुझं लग्न ठरलं ना की आपण तुझी पण बॅचलर्स पार्टी करू. आपण त्याच्यासाठी लगीन ठरलं पाहिजे का? नको. नाही ठरणार रे, मी आणि सुमी असताना कसली काळजी करतो असतो. चल. अरे तुझी गाडी नाही घेतेस का? हो तिकडच. एक मिनिट थांब. हलूच ताई, आता आजूबाजूला कोणी नाहीये, सांग
यांना पण आजच आजारी पडायचं होतं. हे सांगायचं होतं तुला. नाही म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे, भाऊजींनी खोलीच बळकावली ग, आपल्याला प्लॅनच करता येत नाही. पण ताई आता आजूबाजूला कोणी नाहीये, त्यामुळे खानावळवाडीला कसं बाहेर काढणार याचा प्लॅन सांग मला. हे बघ नर्स, सगळ्यात आधी समरला कुठच्या तरी पैशाच्या घोटाळ्यात अडकवायला पाहिजे. व्हॉट इज दिस ताई. अगं तो समर पोलीस केस मधून बाहेर आलाय, त्याला पुन्हा अडकवायचं. खानावळवाडीला अडकवायचं असेल ना तर हे करावंच लागेल नर्स. मी काय म्हणतो ताई, एक काम. मामासाहेब एक मिनिटात आलोच. ते 5 रुपये चापन राहिलेलं, अहो मी विसरलं तुम्ही विसरला, घ्या. थँक्यू. बघ तुला शिक्षा करणार आहे मी, मला केवढं चालवलं असं तुला माहितीये का. जा बाहेर लॉन वर जा आणि खुर्ची शेजारी जाऊन उभा राहा, तुझी शिक्षा. आणि जर का परत न विचारता हात आलास ना तर डबल शिक्षा करेल. चल एक मिनिट. त्यापेक्षा एक काम कर, तू बंगल्याला चालत फेऱ्या मारत राहा, मी जोर बाहेर येत नाही तोवर. चल निक निक, नाही मारत याद राखायचं. चल तुझा तू सांगितलं ना लक्ष द्यायला, कुणाला आत येऊ द्यायचं नाही म्हणून, मग हात कसा आला. मामासाहेब मी फक्त पाणी मारायला गेलेलो, तेवढ्याच उशिरला आत. चूक चूक झाली म्हणजे शिक्षा पाहिजेच. तूही त्या ड्रायव्हरच्या पाठीमागे चक्कर मारून राहायचं, मी जोर बाहेर येत नाही तो. चल नाही मारलास ते याद राहा. चल निघ. थक थक. आता संध्याकाळपर्यंत बाहेरच जात नाही. बोंबलत ताई मी काय म्हणतो, पत्रिकेवरनच आपण खानावळवाडीचं लग्न समरशी लावून दिलं होतं बरोबर. आता ती पत्रिका खोटी आहे हे कारण सांगू दिवाकलून खानावळवाडीला. नाही नर्स, नुसती पत्रिका हाती लागून काही उपयोग नाही, काहीतरी मोठं हाती लागायला पाहिजे आणि ते लागेल. कधी ताई? लवकरच नर्सू, लवकरच. तू फक्त मी सांगते ना तेवढं करत जा. ताई तू जीव द्यायला सांग तुझ्यासाठी देतो. साहेब आले नाही अजून? ते आजकाल लईच काम करायला लागलाय. अहो काम करायलाच पाहिजे, मुख्यमंत्री बनायचं म्हणून लई काम करावं लागतात. होय होय, म्हणजे आपली तुम्ही लवकरात लवकर मिसेस मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. अजून त्याला लई टाइम आहे. घ्या आला बघा तुमचा साहेब. अहो बसा 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 साहेब, आता जास्त टाइम लावू नका बरं का. काय झालं, कसला टाइम? अव सुमीला लवकरात लवकर मिसेस मुख्यमंत्री बनायचंय. लई टाइम लावू नका. आता माझ्या नाव का? नाही मी लवकर मुख्यमंत्री बनेन का नाही माहित नाही, पण सुमीच कर्ज लवकरात लवकर फिटेल नक्की. म्हणजे? म्हणजे मी सुमीसाठी एक मोठी ऑर्डर आणली. मोठी ऑर्डर? कारखान्याच्या कामगार युनियनचा एक कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाची ऑर्डर सुमीला मिळाली आहे. काय सांगता जा बापू, सुमे भारीच की गाय. अरे वा छान सुमन. जाधव जेवणाचं बिल कारखान्याच्या अकाउंट मधून काढायचं. होत आहे मॅडम. मी पण इथेच जेवणार आहे आज का? मी नाही जेवू शकत का इथे? काय ग सुमन, वाढणार ना मला जेवण? सासूबाई असं काय नाही, तुमचीच खानावळ आहे. या बसा. भाजी काय केली आज? अगं सुमननी काय केलं ना तरी ते बेस्टच होत. काय ताई? हो ना, म्हणून तर तिला एवढ्या मोठ्या मोठ्या ऑर्डर्स मिळतात. सासूबाई
अशाच मोठ्या ऑर्डरी मिळाल्या तर कर्ज लवकरात लवकर फिटणार बघा. या बसा. सुमन आता लवकरच तुझी उचल बांगडी कशी होते ते बघतच राहत. चला 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 लक्ष्मण गीता, अरे तुम्हाला माणूस की नावाची काही चीज आहे की नाही? काय झालं? घरची सून इथं राब राब राबतीये आणि तुम्ही आज चक्क नुसत्या गप्पा मारत बसलो तर बोलू नकोस. चल लवकर चल. सुरेशराव माणसं आणलेत मदतीला. चला जेवढाच मदत करा. मामा साहेब आज लय भाली वाटतंय. का? तुम्ही आत्यानच ताणलं वाजायला लागले. लक्ष्मण म्हणजे मी वाईट वागतो अरे? नाही नाही तसं नाही. काय तसं नाही तर कसं? चला 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 मदत करा. चला सुमन यांना काम सांग. चल आता सुमनला एवढी मोठी ऑर्डर मिळाली वेळेत जायला पाहिजे ना जेवण. सुमन मॅडम सांग काय काम करू? आऊ नाही होत आले सगळं. तरी पण ताना ना तरी मामा साहेब बोलतील. ठीक आहे तुम्ही भांडी तेवढी बाहेर न्या. पण मामा साहेबांचा तेवढा बदल कसा काय झाला? प्रेमाने जग जिंकता येते. मग एकट्या दुकट्या माणसाच काय आहे? मामा साहेब पाठपासून लागली तयारीला मी. ताई तू सांगितल्याप्रमाणे लक्ष्मण आणि गीताला कामाला लावलं झालं पण जेवण तयार हो ना. एकटी सुमन किती काम करणार म्हणून मदत करायला सांगितली मी त्यांना. इथे आल्यापासून तुझी ही सगळ्यात मोठी ऑर्डर आहे. आता एकदा का लोकांना जेवण आवडलं की अशाच अजून ऑर्डर्स येतील. आणि जेवणाची चव बघितल्यावर मिळणारच. अरे वा म्हणजे आता भरपूर पैसे मिळणार की काय सुरेशराव? हा हा मामासाहेब अहो पैसे मिळायच पाहिजेत. लय गरज आहे आम्हाला पैसे सध्या. हो पैसाच महत्वाचा. हो आणि समोर असल्यावर काही काळजीचं कारणच नाही ना. पैसाच पैसा नाही का? मम्मा मी फक्त सुमीला ऑर्डर मिळवून दिली आणि पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुमी आणि तात्या यांच्या कष्टामुळे मिळणार आहेत ते. हो पण तुझी मदत होतीये ना त्यांना. म्हणजे आता आमचं कर्ज फिटणार ते पायलट मुळात. बघ सुमनला पण पटतंय. झालं माझं कौतुक आता पुरे करा. मी आता येऊ का? मी बबन इथे मदतीला थांबतो आज आणि जेवण झालं की कारखान्यावर घेऊन ये. चल येतो मी. नरसू चल आपल्यालाही काम आहेत आपण जाऊया. चल मामांजी तुम्हाला चहा करू का मस्त पैकी कडकडीत? नाही नको झालाय आताच. बबन असा काय सकाळपासून तोंड पाडून बसलायस ना? सुमीच्या अंडर टाइमात पोचवायची ना तर चल का मला. हा तात्या धरलं काम झालं ते. बबन तुझं इथलं काम झालं की जरा आत ये. माझं काम आहे तुझ्याकडं. बबन काय झालं? काय नाही. मग असा गप गप काय असतो? काय नाही तर आपण जर एखादी शपथ घेतली आणि ती जर मोडली तर काय होत ग? तर ज्याची शपथ घेतली तो माणूस मरतो. येड्या तू कोणाची शपथ घेतल्यास?
नाही कोणाच ते मरण बिरण काय माहित नाही मला, पण हा शपथ घेतली तर ती मोडायची नसते एवढं माहित आहे. सांग तू कोणाची शपथ घेतल्या? अगं नाही तर आलो आलो साहेब काय म्हणते ते बघून येतो मी लगेच. अरे सांग बबन बबन्या बबन्या सुमे काय झालं याला?